नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेन्स या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत चार भाग बघितलेत. पहिल्या तीन भागात आपण तीनही काळ बघितलेत. चौथ्या भागात आपण सिक्वेन्स ऑफ द टेन्स बघितला. आता पाचवा भाग आपला एररवर आहे आणि सहावा भाग आपला आयोगाने 2011 पासून तर 2019 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत त्यावर चर्चा करणार आहोत. त्याआधी आपण भाग पाच जो आहे पार्ट फाय त्याबद्दल म्हणजे टेन्सच्यावर एरर्स कसे असतात ते आज आपण बघणार आहोत. तर आपण बोलूया टेन्स च्या एरर्स या चॅप्टरवर. आता याच्यात पहिलं वाक्य दिलं आहे, वी हॅव सेंट द गुड्स लास्ट वीक. वी हॅव सेंट द गुड्स लास्ट वीक. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये कुठे मिस्टेक आहे? हे जे सिम्बॉल्स दिलेले आहेत मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, एक्सप्लेनेशनवर व्यवस्थित लक्ष द्या. लास्ट वीक हा टाईम एक्सप्रेशन, लास्ट वीक हा टाईम एक्सप्रेशन फक्त सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरला जातो, ते विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. लास्ट वीक आहे म्हणजेच याचा काळ काय यायला पाहिजे? सिम्पल पास्ट. परंतु येथे काय आलं आहे? परफेक्ट पास्ट. म्हणजेच हे वाक्य चुकलेलं आहे. लास्ट वीक हा टाईम एक्सप्रेशन सिम्पल पास्टमध्ये येतो, म्हणून हे रिअल सेंटेन्स कसं येईल मग? वी सेंट द गुड्स लास्ट वीक. गुड्स म्हणजे व्यापारी माल. लास्ट वीक आला आहे, सेंट इथं V2 आला आहे, म्हणून वाक्य बरोबर. लक्षात आलं? आपल्याला सोडवताना लक्ष जास्त कुठे द्यायचं आहे? टाईम एक्सप्रेशनमध्ये. ठीक आहे, हा प्रश्न टाईम एक्सप्रेशनवर होता. दुसरा प्रश्न, ही इज लिव्हिंग हिअर फॉर 5 इयर्स. आता इथं लक्ष द्या, फॉर 5 इयर्स हा पिरियड ऑफ टाईम आहे. पिरियड ऑफ टाईम फक्त दोनच काळात वापरले जातात, एक तर पूर्ण वर्तमान काळ, दुसरा चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू काळात फॉर किंवा सिन्स वापरला जात नाही, लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. त्याऐवजी आता बघा मग, ही हॅज बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 इयर्स, म्हणून हे वाक्य बरोबर, लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात आला. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, वेन ही हॅड सीन द लायन ही रॅन अवे. हे वाक्य चुकलेलं आहे, कारण वेन चा क्लॉज हा सिम्पल पास्ट टेन्स असतो, ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. आणि जेव्हा भूतकाळात दोन क्रिया लागोपाठ घडतात त्या क्रियामध्ये क्षणाचाही विलंब नसतो तेव्हा त्या दोन्ही क्रिया सिम्पल पास्टमध्ये येतात. म्हणजे दोन्ही क्रिया काय पाहिजे? सिम्पल पास्ट, सिम्पल पास्ट. आलं लक्षात? म्हणून वरचं वाक्य हे चुकलं होतं. व्हेनच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट दिला होता, म्हणजे जसं जेव्हा त्याने वाघाला बघितलं तेव्हा तो पळाला, असा त्याचा अर्थ आहे. वाघाला बघितल्यावर पळणारच आहे, कोणी थांबणार थोडी जवळ येईल म्हणून. ठीक आहे ना, म्हणून लागोपाठ घडणारी घटना आहे. आणि जेव्हा भूतकाळात दोन घटना लागोपाठ घडतात दोन्ही घटनांचा काळ सिम्पल पास्ट टेन्स असतो दोन्ही ठिकाणी, मग सिम्पल पास्ट पाहिजे. हे वाक्य बरोबर. ठीक आहे, चौथं वाक्य बघा, ही हॅज अरायव्ड ॲन आर ॲगो. आता ॲन आर ॲगो, हवर असं म्हणू नका, त्याचा उच्चार आर किंवा अवर असं करा, हवर म्हणू नका. ठीक आहे, म्हणून हे वाक्य चुकलं आहे. हा टाईम एक्सप्रेशन ॲगो, सम टाईम ॲगो, अ शॉर्ट व्हाईल ॲगो, एस्टरडे, हे शब्द टाईम एक्सप्रेशन म्हणून सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरतात, म्हणून हे वाक्य चुकलं. आलक्षात? कारण इथे काय वापरलं आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरला आहे. ठीक आहे, मग याचा खरा काळ कसा यायला पाहिजे? याचा सिम्पल पास्ट यायला पाहिजे, कारण ह्या टाईम एक्सप्रेशनवरून. म्हणून ही अराईव्ड ॲन आवर ॲगो, हे वाक्य बरोबर येईल. आता V2 आला, हा कशात येतो? सिम्पल पास्ट टेन्समध्ये टाईम एक्सप्रेशन म्हणून वापरला जातो, टायमिंग वर्ड. नेक्स्ट, आता सहावं, पाच नंबरचं वाक्य बघा, ही डीड हिज वर्क बिफोर ही स्लेप्ट. ही डीड हिज वर्क बिफोर ही स्लेप्ट. आता तुम्हाला सिक्वेन्स ऑफ टेन्स शिकवताना मी एक सांगितलं होतं की बिफोरच्या क्लॉजमध्ये, म्हणजे इथपर्यंत बिफोरचा क्लॉज आहे, बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स येत असेल तर नंतरच्या क्लॉजमध्ये किंवा आधीच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट टेन्स येतो. परंतु येथे वाक्य चुकलेलं आहे, म्हणजे हे संपूर्ण वाक्य चुकलं आहे. बिफोरचा क्लॉज जरी सिम्पल पास्ट आहे परंतु इकडचा क्रम चुकलेला आहे, तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे. मग दुरुस्त करताना काय? मी परत सांगतो, बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर नंतरच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट टेन्स असतो, लक्षात घ्या. आता बघा मग, ही हॅड डन हिज वर्क, परफेक्ट पास्ट आला का? आलाय. बिफोर ही स्लेप, बिफोरच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट आहे म्हणजे V2, आणि इकडे परफेक्ट पास्ट आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3,
म्हणून हे वाक्य बरोबर लक्षात घ्या. स्मेलिंग या क्रियापदाकडे लक्ष द्या. स्टेटिव व्हर्ब जे असतात हे व्हर्ब ऑफ परसेप्शन आहे. जे स्टेटिव व्हर्ब असतात ते नेहमी साध्या काळात येतात, म्हणजे साध्या वर्तमान काळात वापरले जातात, चालू काळात ते वापरलं जात नाहीत. सपोज एखादी क्रियापद जर चालू काळात वापरलं गेलं तर ती क्रियेची तात्पुरती स्थिती दर्शवतात, पण परमनंट सिच्युएशनसाठी, कायमची परिस्थिती दाखवण्यासाठी किंवा कायमची स्थिती दाखवण्यासाठी ते साध्या वर्तमान काळात वापरले जातात. म्हणून हे पहिलं वाक्य म्हणजे सहावं वाक्य हे चूक आहे. वरचं टेस्ट असेल, स्मेल असेल, हिअर असेल, तर ही वाक्य साध्या काळातच येतात, चालू काळात येत नाही, म्हणजे आय एन जी फॉर्ममध्ये ते येत नाही. मग खरं वाक्य कसं येईल? आय स्मेल समथिंग बर्निंग, व्हिवन आला, सिम्पल. म्हणून हे वाक्य बरोबर आलं. अशा पुढचं वाक्य, आय एम सफरिंग फ्रॉम टायफॉइड सिन्स लास्ट मंडे. लक्षात घ्या, सिन्स मी तुम्हाला सांगितलं आहे की सिन्स हा टाईम एक्सप्रेशन पूर्ण काळ आणि चालू पूर्ण काळातच वापरला जातो. चालू काळात, सॉरी, सिन्स हा टाईम एक्सप्रेशन पूर्ण काळात व चालू पूर्ण काळातच वापरला जातो, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथे बघा, मग आय एम सफरिंग फ्रॉम टायफॉइड या वाक्यात तो चालू काळ आहे. आपल्याला काय पाहिजे? एक तर पूर्ण काळ पाहिजे किंवा चालू पूर्ण काळ पाहिजे. एक तर परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पण कंटिन्युअस टेन्स नाही. सिन्स हा कंटिन्युअस टेन्समध्ये येत नाही. जर सिन्सच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट किंवा भूतकाळदर्शक शब्द असेल तर आधी येणारा क्लॉज, आधी येणारं वाक्य हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये असते. मग बघा, मग आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम टायफॉइड सिन्स लास्ट मंडे. लक्षात, आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम टायफॉइड सिन्स लास्ट मंडे हे वाक्य बरोबर आलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की सिन्सच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल किंवा पास्ट भूतकाळदर्शक शब्द असेल तर अगोदरच्या क्लॉजमध्ये एकतर परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट हा टेन्स येतो. लक्षात, नेक्स्ट पुढे आठ नंबरचं वाक्य बघा. डीड यू एवर गो देअर. एवर आणि नेवर हे क्रियेची पुनरावृत्ती दर्शक शब्द आहेत. हे क्रियेची पुनरावृत्ती दर्शवणारे शब्द हे नेहमी पूर्ण वर्तमान काळातच वापरले जातात, ते साध्या भूतकाळात किंवा इतर काळात वापरले जात नाहीत. तर क्रियेची पुनरावृत्ती दर्शवणारे शब्द एवर, नेवर हे नेहमी प्रश्नात किंवा नकारार्थी वाक्यात वापरले जातात. बघा, मग हॅव यू एवर गॉन देअर हे वाक्य बरोबर येईल. एवर, नेवर. आय हॅव नेवर सीन सच टाईप ऑफ मूव्ही. हॅव यू एवर गॉन टू अमेरिका. हॅव यू एवर बीन टू अमेरिका. या प्रकारची वाक्य लक्षात घ्या, ते फक्त परफेक्ट टेन्ससोबत येतात, इतर काळासोबत ते येत नाहीत, कारण ती क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतात. आला मग नियम लक्षात? एक्सप्लेनेशन बघा व्यवस्थित. पुढे, द सेंट सेड दॅट गॉड वॉज ओमनीपोटंट. हे वाक्य लक्ष द्या, द सेंट सेड दॅट गॉड वॉज ओमनीपोटंट. आता हे दिलेलं वाक्य हे चूक आहे, कारण युनिव्हर्सल ट्रूथ, इटर्नल ट्रूथ, परमनंट ट्रूथ हे नेहमी साध्या वर्तमान काळातच असतं, साध्या भूतकाळात नसतं किंवा इतर काळात नसतं. म्हणून पहिलं दिस दिलेलं वाक्य ते चूक आहे. मग वाक्य कसं येईल? द सेंट सेड दॅट गॉड इज ओमनीपोटंट. ओमनीपोटंट मीन्स सर्व शक्तिमान. आलं लक्षात? ठीक आहे, पहिलं कळलं. मग नऊ नंबरचं वाक्य कळलं तुम्हाला? याच्यात वॉज नको, इज पाहिजे, कारण युनिव्हर्सल ट्रूथ आहे, ते नेहमी वर्तमान काळातच असतं. ठीक आहे, पुढे, हाऊ मॅनी आर्स द जर्नी टेक्स. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नाचा क्रम चुकला आहे. का? कारण याच्यात सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. हाऊ मेनी आर्स द जर्नी टेक्स. जर आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचा असेल, त्याच्यात टेक्स हा क्रियापद आला आहे. बरोबर आहे, प्रश्न तयार करता असताना जर क्रियापदाला एस ई एस प्रत्यय लागलेला असेल तर क्वेश्चन तयार करताना साध्या वर्तमान काळात डज येतो. जर क्रियापद पहिल्या रूपात असेल तर डू येतो. लक्षात घ्या, मग इथे डज घेतला आहे का? नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. तर बघा, मग हाऊ मेनी आर्स डज हे का आलं? या टेक्सवरून आलं का लक्षात? हाऊ मेनी आर्स डज दी जर्नी टेक हे वाक्य बरोबर आलं. ठीक आहे, दहा वाक्य झालीत आपली. अकरा वाक्य बघा. माय सन डीड नॉट स्टार्ट हिज वर्क यट. या शब्दाकडे लक्ष द्या, येथून तुम्हाला लक्ष येईल. मी पूर्ण वर्तमान काळ शिकवताना तुम्हाला यटची भूमिका सांगितली होती. यटचा अर्थ होतो अद्याप, अजूनही. जेव्हा तो ॲडव्हर्ब असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो अद्याप, अजूनही. आणि जेव्हा तो कंजंक्शन असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो तरीसुद्धा.
असे असून देखील, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, हा जो आहे आता नकारार्थी वाक्य वापरलं आहे. यट हा नेहमी पूर्ण वर्तमान काळात नकारार्थी व प्रश्नार्थी वाक्यातच वापरला जातो. आता बघा इथे माय सन हॅज नॉट स्टार्टेड हिज वर्क यट, मग आलं का बघा यट आला, पण तो कोणत्या काळात आला आहे बघा, पूर्ण वर्तमान काळात आला आहे. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वी थ्री आलं आहे का या वाक्यात करता आहे. माय सन, माय सन म्हणजे ही म्हणजे हॅज आला आहे, नकारार्थ दर्शनासाठी नॉट आला आहे आणि हा वी थ्री आहे. लक्षात घ्या, एकदा परत सांगतो, यट हा पूर्ण वर्तमान काळात प्रश्नार्थी व नकारार्थी वाक्यात वापरला जातो. वरचा क्रम चुकलेला होता म्हणून हे वाक्य बरोबर. ठीक आहे, पुढचं शी वेप्ट वेन आय वेंट टू सी हर. आता हे वाक्य बघा, शी हा बघा शी वेप्ट वेन आय वेंट टू सी हर म्हणजे ही डिस्टर्ब ॲक्शन आहे. जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती नंतर दुसऱ्या क्रिया घडली तर क्रियेचा क्रम असतो पहिली क्रिया, बघा पहिली क्रिया चालू भूतकाळात असते तर दुसरी क्रिया साध्या भूतकाळात असते. व्हेनच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये मग कंटिन्युअस पास्ट असेल. म्हणजे पहिली जी क्रिया असेल ती कंटिन्युअस पास्ट असेल आणि जी दुसरी क्रिया असेल ती सिम्पल पास्टमध्ये असेल. त्या क्रियेला डिस्टर्बिंग ॲक्शन म्हणजे अडथळा किंवा व्यत्यय निर्माण करणारी क्रिया असे देखील म्हणतात. मग बघा शी वॉज व्हीपिंग ही पहिली ॲक्शन आहे, फर्स्ट ॲक्शन, बरोबर. हां, व्हेन आय वेंट टू सी हर ही दुसरी ॲक्शन आहे. अगोदरच ती रडत होती, जेव्हा मी तिच्याकडे गेलो तेव्हा ती रडत होती असा त्याचा अर्थ आहे. ही सेकंड ॲक्शन आहे, लक्षात, ती ऑलरेडी रडत होती जेव्हा मी तिच्याकडे गेलो. आलं का लक्षात, जी अगोदर घडलेली क्रिया असते म्हणजे जी अगोदर चालू असते ती चालू काळात असते, चालू भूतकाळात, आणि जी नंतर घडते ती साध्या भूतकाळात असते. लक्षात घ्या, मी तुम्हाला भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स या चॅप्टरमध्ये कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट पास्ट हा फरक समजून सांगितलेला आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित बघावा, काही अडचण असल्यास फोन किंवा मेसेज करावा. पुढे शी इज वर्किंग सिन्स मॉर्निंग. आता बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं सिन्स हा चालू काळात येत नाही, सिन्स हा चालू पूर्ण किंवा पूर्ण काळात येतो. सिन्स इज यूज्ड ओनली परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस, इट इज नॉट यूज्ड इन कंटिन्युअस टेन्सेस. आलं का लक्षात? आता बघा मग, शी इज वर्किंग सिन्स मॉर्निंग वाक्य चुकलं, कारण सिन्स कशा इथे जो आहे कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सिन्स हा चालू काळात येत नाही, तो पूर्ण आणि चालू पूर्ण काळात येतो. मग लक्षात घ्या, पहिलं वाक्य चुकलं. दुसरं वाक्य बघा, शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आलं का? हॅज बीन, चालू पूर्ण वर्तमान काळ आला. हॅज बीन, हॅव बीन प्लस आय एन जी, तुम्हाला सगळे सूत्र समजून सांगितले आहेत टेन्स शिकवताना, ते तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चटकन लक्षात येईल. ठीक आहे, लक्षात आला मग, चालू पूर्ण वर्तमान काळात तो वापरतात. पुढे द टीचर टोल्ड मी दॅट ही वॉज सफरिंग फ्रॉम मलेरिया फॉर ए वीक. आता ह्या वाक्यात बघा, द टीचर टोल्ड मी दॅट ही वॉज सफरिंग फ्रॉम मलेरिया फॉर अ वीक. आता एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर रिपोर्टिंग व्हर्ब टोल्ड असेल म्हणजेच ही घटना काय झाली, काय झाली, हा जर पहिला टेन्स पास्ट टेन्स असेल तर दुसरा टेन्स काय यायला पाहिजे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस यायला पाहिजे. आलं का लक्षात? द टीचर टोल्ड मी दॅट ही वॉज सफरिंग फ्रॉम मलेरिया फॉर ए वीक. तुम्हाला सांगितलं आहे की चालू काळात फॉर आणि सिन्स येत नाही, ही पण एक खून तुम्ही लक्षात ठेवू शकतात, ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकतात. आलं का लक्षात? मग वाक्य कसं येईल, द टीचर टोल्ड मी दॅट ही हॅड बीन सफरिंग फ्रॉम मलेरिया फॉर अ वीक. आलं का लक्षात? द टीचर टोल्ड मी दॅट ही हॅड बीन सफरिंग फ्रॉम मलेरिया फॉर अ वीक. आलं का लक्षात? फॉर आणि सिन्स हे पूर्ण काळात व चालू पूर्ण काळात वापरले जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, आला मग नियम लक्षात, कुठं चुकलं होतं तुमचं त्या पद्धतीने बघा तुमचं वाक्य. नेक्स्ट, आय हॅव पास माय बी ए, आय हॅव पास माय एम ए एक्झामिनेशन इन 2002. लक्षात घ्या, बघा याच्यात जो टाईम एक्सप्रेशन आला आहे 2002, भूतकालीन वर्ष आहे, पास्ट इयर्स आहे. जर एखाद्या वाक्यात भूतकालीन वर्ष असेल तर त्या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ असतो, परंतु येथे देताना काय दिलं आहे, पूर्ण वर्तमान काळ दिलं आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. मग याच्यात कसं यायला पाहिजे, भूतकालीन वर्ष आहे ना 2002, तर सिम्पल पास्ट यायला पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकलं. तर मग हे रिअल सेंटेन्स किंवा याच्यात दुरुस्त करून कसं येईल, आय पास्ड माय बी ए
सॉरी आय पास माय एम ए एक्झामिनेशन इन 2002 आलं का हा टाईम एक्सप्रेशन आला आणि हा सिम्पल पास्ट आला म्हणजेच व्ही टू आला आलं लक्षात या टाईम एक्सप्रेशनला गृहित धरून आलं का पुढचं वाक्य बघा हरी अप द बस कम्स मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर सुरुवातीच्या वाक्यात अज्ञार्थी वाक्य असेल आणि पुढे जर तुम्हाला रिकामी जागा भरा म्हणून एखादा काळ विचारला असेल तर तो चालू वर्तमान काळ असतो लक्षात घ्या म्हणून हे वाक्य चुकलं दुसरं वाक्य बरोबर नेक्स्ट पुढचं वाक्य बघा ही बिहेव्ज ॲज दो ही इज मॅड ही बिहेव्ज ॲज दो ही इज मॅड आता हे वाक्य लक्ष द्या जेव्हा अट किंवा अनुमानसूचक वाक्यात इफ ॲज दो इट इज हाय टाईम इट इज अबाउट टाईम नंतर सिंपल पास्ट टेन्स किंवा वेअर वापरला जातो लक्षात घ्या हा टेन्स शिकवताना मी तुम्हाला साध्या भूतकाळात हा नियम सांगितलेला आहे मग इथे इज नको इज म्हणजे आपल्याला अनरियल पास्ट दर्शवायचा आहे ही बिहेव्ज ॲज दो ही इज मॅड हे वाक्य चुकलेलं आहे कसं पाहिजे मग ही बिहेव्ज ॲज दो ही वेअर मॅड तो असा वागतो जणू काही तो वेडा आहे परंतु तो वेडा नाही वेडा बनून पेडा खातो आहे असा त्याचा अर्थ आहे आलं का लक्षात ॲक्च्युअली तो वेडा नाही वेडा बनून म्हणजे वेडा बनण्याचं नाटक करतो आहे असा त्याचा अर्थ हा अनरियल पास्ट असतो मी साधा भूतकाळ शिकवताना तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित सांगितलेलं आहे आता पुढे प्रश्न क्रमांक 18 याच्याकडे विशेष लक्ष द्या प्रश्न क्रमांक 18 ही विल कम इफ यू विल इन्फॉर्म हिम आता एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की जेवढेही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत किंवा इफच्या काळात कधीच फ्युचर टेन्स येत नाही किंवा मॉडल व्हर्ब्स येत नाही शाल शूड विल वूड कॅन कूड मे माईट मस्ट वेनच्या याच्यासुद्धा ॲसून याच्यासुद्धा म्हणजे इफचा क्लॉज कुठपर्यंत आहे इथपर्यंत आहे म्हणजे ह्या इफसोबत कधीच फ्युचर टेन्स येणार नाही कधीच मॉडल्स येणार नाहीत ते विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे आता पुढे ही विल कम इफ यू इन्फॉर्म हिम इफच्या काळात एकतर सिम्पल प्रेझेंट येईल सिम्पल पास्ट येईल आणि परफेक्ट पास्ट येईल हे तीनच काळाचा संबंध असतो लक्षात घ्या इथे काय आलं आहे मग बघा त्या काळानुसार पहिल्या मेन क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट आहे म्हणून इफच्या काळात देखील सिम्पल प्रेझेंट आहे लक्षात घ्या ठीक आहे ठीक आहे इफच्या क्लॉज आता आणखी इफचा नियम आहे इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर मेन क्लॉजमध्ये एक तर सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल फ्युचर असतो जो इथे दिलेला आहे आला का लक्षात इफच्या क्लॉजचा संबंध तीनच काळाशी असतो एक वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळामध्ये सिम्पल प्रेझेंट एक भूतकाळ म्हणजे कोणता सिम्पल पास्ट आणि एक तिसरा परफेक्ट पास्ट या तीनच काळाचा संबंध असतो इतर काळ त्याच्यासोबत येत नाही इतर काळ आले तरी ते कंडिशनल सेंटेन्स या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत लक्षात आलं मग पुढचं वाक्य वेट टिल शी विल कम आता हे वाक्य बघा अज्ञार्थी वाक्यानंतर जर टिल अंटिल ॲज सून ॲज इफ अनलेस इन केस बिफोर इत्यादी वेळदर्शक शब्द येत असतील तर त्यानंतर येणारा काळ हा साधा वर्तमान काळ असतो साधा भूतकाळ नसतो म्हणून हे वाक्य इथे चुकलं आलं लक्षात मग लक्षात घ्या वेट टिल शी कम्स आलं का लक्षात मी तुम्हाला सांगितलं आहे की जेवढेही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत त्यानंतर कधीही म्हणजे त्यांच्या क्लॉजमध्ये कधीही फ्युचर टेन्स किंवा मॉडल वर्ब्स येत नाही इथं फ्युचर टेन्स आलं होतं म्हणून ते वाक्य चुकलं लक्षात घ्या वेट म्हणजेच हा प्रेझेंट टेन्स झाला तर दुसऱ्या काळातसुद्धा तिथे प्रेझेंट टेन्स आलेला आहे सिम्पल प्रेझेंट लक्षात घ्या हा अज्ञार्थी वाक्य आहे मुख्य क्रियापदाने वाक्य सुरू झालेलं आहे अज्ञार्थी वाक्य हे नेहमी साध्या वर्तमान काळातच असतं क्रियापदाचं पहिलं रूप वापरून लक्षात घ्या ठीक आहे अज्ञार्थी काळात यू हा करता अंडरस्टूड म्हणजे गृहित धरायचा असतो पुढे 20 नंबरचं वाक्य बघा शी लिव्ड इन दिस सिटी सिन्स 1995 आता बघा सिन्स आला आहे हे सिन्सचं तिसरं वाक्य आलं पण वेगवेगळी वाक्य आली सिन्सच्या क्लॉजमध्ये फक्त काय येणार परफेक्ट टेन्स येणार आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार पण इथं काय आलं आहे सिम्पल पास्ट आला आहे म्हणून वाक्य चुकलं लक्षात घ्या ठीक आहे तर हे आता मी तुम्हाला सांगितलं सिन्सच्या क्लॉजमध्ये दोनच येतील एकतर काय परफेक्ट टेन्स येणार किंवा परफेक्ट कंटिन्युअस येणार आता बघा मग शी हॅज लिव्ड इन दिस सिटी सिन्स 1995 हे वाक्य देखील बरोबर आहे परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा परफेक्ट टेन्स आहे म्हणजे हा परफेक्ट प्रेझेंट आहे ठीक आहे नेक्स्ट शी हॅज बीन लिव्हिंग इन दिस सिटी सिन्स 1995 हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आहे आलं का लक्षात परत सांगतो सिन्सच्या क्लॉजमध्ये परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो ठीक आहे नेक्स्ट शी इज गोईंग टू कॉलेज डेली आता बघा डेली हा जो टाईम एक्सप्रेशन आहे
हा साध्या वर्तमान काळाचा वापरला जातो किंवा साध्या भूतकाळात देखील वापरला जातो. किंवा जेव्हा भूतकालीन क्रिया दर्शवायची असेल, नित्यनियमाने घडणारी किंवा हॅबिच्युअल ॲक्टिव्हिटी इन द पास्ट दर्शवायचा असेल तर तो साध्या भूतकाळात देखील येतो. पण नित्यनियमाची क्रिया असेल तर तो साध्या वर्तमान काळात वापरला जातो. फरक आहे दोघांमध्ये, लक्षात असू दे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, मग इथे डेली हा टाईम एक्सप्रेशन कशामध्ये येतो? सिम्पल प्रेझेंटमध्ये. हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा टाईम एक्सप्रेशन आहे. मग बघा, शी गोज टू कॉलेज एव्हरी डे, म्हणजे हे वाक्य येते बरोबर आलं. ठीक आहे, व्हॉट आर यू डुईंग वेन द बेल रँग, काळाचा क्रम चुकला आहे बघा. व्हॉट आर यू डुईंग हा कंटिन्युअस प्रेझेंट झाला, वेन द बेल रँग हा सिम्पल पास्ट झाला, म्हणजे काहीतरी क्रम चुकतो आहे. इकडे जर सिम्पल पास्ट असेल तर तिकडे एकतर परफेक्ट पास्ट पाहिजे किंवा कंटिन्युअस पास्ट पाहिजे, आलं का लक्षात? किंवा वूड कूड माईट प्लस विवन पाहिजे, हीच रचना आहे, हाच त्याचा सिक्वेन्स आहे. परंतु एकही तशी रचना नाही आहे. इथं डायरेक्ट काय आहे? कंटिन्युअस प्रेझेंट आहे जो चुकला आहे, म्हणजे वाक्य चुकलं आहे आपलं, सिक्वेन्स चुकला आहे क्रमचा. मग कसा असेल सिक्वेन्स? कंटिन्युअस पास्ट पाहिजे तिथे. बघा मग, व्हॉट वेअर यू डुईंग वेन द बेल रँग, आलं का लक्षात? हा सिक्वेन्स बरोबर आला. व्हेनच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर नंतरच्या क्लॉजमध्ये काय असेल? एक तर परफेक्ट पास्ट असेल किंवा कंटिन्युअस पास्ट असेल. हां, आलं लक्षात? ठीक आहे, नेक्स्ट 23 नंबरचं वाक्य बघा. आर यू बिलिव्हिंग इन व्हॉट शी सेज? बिलिव्हिंग, आलं लक्षात? स्टेटिव व्हर्ब आहे, स्टेटिव व्हर्ब आय एन जी फॉर्ममध्ये वापरले जात नाही म्हणून वाक्य चुकलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ते चालू काळात वापरले जात नाही ही रचना आपण बघा. मग ते साध्या वर्तमान काळात वापरले जातात. मग डू यू बिलीव्ह इन ही साध्या वर्तमान काळाची रचना झाली, मग त्या हिशोबाने रचना झालेली आहे. कारण तुम्हाला फक्त एकच शब्दावर लक्ष द्यायचं आहे, बिलिव्हिंग हा शब्द चुकलेला आहे. मग कसं येईल? डू यू बिलीव्ह इन व्हॉट शी सेज, हे वाक्य बरोबर आहे. किंवा स्टेटिव व्हर्ब हे नेहमी साध्या वर्तमान काळातच वापरली जातात. ठीक आहे, पुढे 24 नंबरचं वाक्य बघा. शी सेड दॅट शी वॉन्ट्स टू गो होम, आता एक नेहमी लक्षात घ्या, जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तर डेफिनेटली इकडे काळ बदलतो. अपवाद वेगवेगळे आहेत किंवा बदलत नाही, जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा इतर काळ असतील किंवा इतर बदल असतील ते आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये सगळं डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण इथे जर रिपोर्टिंग व्हर्ब असेल आणि जनरल सेंटेन्स असेल हां, तर वाक्याचा काळ भूतकाळ होतो. आता बघा, शी सेड दॅट इथे वॉन्ट्स हे चुकलं आहे, कारण इथे रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात आहे, इथे वॉन्ट्स येऊ शकत नाही. वाक्य जर जनरल असेल तर, अपवादात्मक नसेल किंवा अनकॉमन नसेल तर ते त्याचा काळ बदलणार. हे वाक्य कॉमन आहे, अनकॉमन नाही आहे, म्हणून त्याचं काळ बदलेल. आम्हाला शी सेड दॅट शी वॉन्टेड पाहिजे इथे, वी टू पाहिजे. का? कारण रिपोर्टिंग वरी इथे काय होता? पास्ट टेन्समध्ये होता, म्हणून हे वाक्य दुसरं बरोबर, पहिलं वाक्य चुकलेलं होतं. का चुकलं होतं? वॉन्ट्स या क्रियापदामुळे. पुढचं, लुक द कॅट रन्स आफ्टर अ रॅट. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की एखादी वाक्य जर अज्ञार्थी वाक्याने सुरू झालं तर पुढे येणारा काळ हा काय असतो? कंटिन्युअस प्रेझेंट असतो. पण इथे सिम्पल प्रेझेंट दिला आहे म्हणून वाक्य येथे चुकलेलं आहे. मग बघा, लुक द कॅट इज रनिंग आफ्टर द रॅट, हे वाक्य बरोबर. ठीक आहे, आता वाक्य बघा, शेवटचं वाक्य बघा. द पनिश्ड दे पनिश्ड हिम इफ ही इज फाउंड गिल्टी, वाक्याचा क्रम चुकला आहे बरं का. आता इथे इफ ही इज फाउंड गिल्टी हा सिम्पल प्रेझेंट पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे बरोबर आहे, तर इथे हा क्रम चुकला आहे तर वाक्य कसं येईल खरं? बरोबर आहे, हा प्रेझेंट टेन्स हा पास्ट टेन्स क्रम नाही जुळत ना. एकतर काय पाहिजे? इकडे जर प्रेझेंट टेन्स असेल तर तिकडे काय पाहिजे? तिकडे पण प्रेझेंट टेन्स पाहिजे, किंवा तिकडे फ्युचर टेन्स पाहिजे, किंवा तिकडे कॅन पाहिजे, किंवा तिकडे मे पाहिजे, अशी रचना पाहिजे. परंतु त्याचं काहीच नाही आहे, वेगळं काय? सिम्पल पास्ट आहे, तो त्या क्रमात बसत नाही. तर मग रिअल सेंटेन्स कसं येईल? दे विल पनिश हिम इफ ही इज फाउंड गिल्टी. मग इथे काय पाहिजे? बघा, इकडे सिम्पल इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट आला तर मेन क्लॉजमध्ये एक तर सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल फ्युचर येतो, आलं का लक्षात? म्हणून इफच्या क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट आहे, तो पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे आणि येथे सिम्पल फ्युचर आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या याच्यावर आपण एरर्स घेतलेले आहेत. यानंतर आपण प्रश्न सोडून घेणार आहोत. आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत 2011 पासून तर 2019 पर्यंत जे काही प्रश्न आयोगाने विचारले आहेत, मग त्यात राज्यसेवा असेल, PSIST असेल किंवा इतर तत्सम परीक्षा असतील, त्या सगळ्यांचे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा व्हावा आहे. धन्यवाद.